विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चुंबक म्हणजे काय ते पाहूया। तर ज्या वस्तूकडे लोखंड, निकेल आणि कोबाल्ट यापासून बनलेले पदार्थ आकर्षित होतात त्या पदार्थाला चुंबक असे म्हणतात। आणि चुंबकाद्वारे जे काही गुणधर्म दाखवले जातात त्या गुणधर्मांना चुंबकत्व असे म्हणतात। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एक कृती सांगणार आहे, ती कृती तुम्हाला करून पाहायची आहे। काय करायचं आहे, प्रयोगशाळेमध्ये एक चुंबक घ्यायचा आहे आणि तो चुंबक प्रयोगशाळेमध्ये असलेल्या विविध पदार्थांना, वस्तूंना चिपकून पाहायचा आहे। त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की चुंबकाला चिपकणारे पदार्थ कोणते, वस्तू कोणते आणि चुंबकाला चिपकणारे न चिपकणारे पदार्थ कोणते किंवा वस्तू कोणते हे तुम्हाला त्यावरून लक्षात येईल। आता आपण एक दुसरी कृती करूया। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चुंबकीय पदार्थ म्हणजे काय आणि अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी एक प्रयोग करून पाहूया। त्यासाठी मी काही साहित्य घेतले आहे। हे आहे कागदाचे तुकडे, वाळू, लाकडाचा भुसा, लोखंडाचा कीस, काही टाचण्या आणि एक पट्टी चुंबक। आता सर्वप्रथम आपण हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला हा सर्व पदार्थ, कागदाचे तुकडे, वाळू, लाकडी भुसा, लोहकीस आणि टाचण्या हे सर्व पदार्थ एकत्र मिसळून घ्यायचे आहे। आता हे सर्व पदार्थ मिसळल्यानंतर हा पट्टी चुंबक या मिश्रणावर फिरवायचा आहे। आता मी हा पट्टी चुंबक या मिश्रणावर फिरवत आहो। बघा काय दिसून येते तुम्हाला। जेव्हा मी हा पट्टी चुंबक या मिश्रणामध्ये फिरवतो तेव्हा काही पदार्थ हे चुंबकाकडे आकर्षित झालेले आहेत। हे बघा, इथे तुम्हाला चुंबकाला काही पदार्थ आकर्षित झालेले दिसत आहे। काही टाचण्या आणि लोहकीस हे दोन्ही पदार्थ या चुंबकाकडे आकर्षित झालेले आहे। आता इथं दोन पदार्थाचे गट पडलेले आहे। एक आहे चुंबकाला चिपकणारे पदार्थ आणि चुंबकाला न चिपकणारे पदार्थ। आता चुंबकाला चिपकणारे पदार्थ म्हणजे काय, तर जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात त्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात। जसे टाचणी आणि लोखंडाचा कीस, लोहकीस यासारखे पदार्थ चुंबकीय पदार्थ आहेत। आता कागदाचे तुकडे, लाकडी भुसा आणि वाळू हे पदार्थ मात्र या चुंबकाला चिपकलेले नाहीत। यावरून आपणास असे लक्षात येते की जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाही त्या पदार्थांना अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात। पुन्हा एकदा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात त्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात। लोखंड, निकेल आणि कोबाल्ट हे चुंबकीय पदार्थ आहेत। जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाही त्या पदार्थांना अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात। कागदाचे तुकडे, रेती किंवा वाळू, लाकडाचा भुसा हे सर्व पदार्थ अचुंबकीय पदार्थ आहेत। या शोधाबद्दल एक दंतकथा आहे। असे म्हणतात की ग्रीक देशात राहणारा मॅग्नेस नावाचा एक मेंढेपाळ होता। एके दिवशी त्याच्या मेंढ्या चरत असताना तो एका मोठ्या खडकावर बसला। परत जाण्याच्या वेळी तो दगडावरून उठला तर काय आश्चर्य, त्याची काठी आणि त्याचे बूट खडकाला चिकटून बसले होते। दगडापासून बाजूला होण्यास त्याला खूप जोर द्यावा लागला। काठीच्या टोकावरील लोखंडी पट्टी आणि त्याच्या बुटातील लोखंडी खिड्यांमुळे असे होत असल्याचे त्याच्या लक्षात आले, पण इतर खडक मात्र त्याच्या बुटाला व काठीला चिकटले नाहीत। नंतर त्याने तो खडक सर्वांना दाखवला।
हा शोध लावणाऱ्या मेंढपाळाच्या नावावरून खडकाचे मॅग्नेटाईट असे नाव पडले. मॅग्नेटाईट हा नैसर्गिक चुंबक आहे. हा शोध ग्रीसच्या मॅग्नेशिया या भागात लागल्यामुळेही मॅग्नेटाईट हे नाव पडले असावे.